त्रास होणार आहे हे माहीत असून सुद्धा तिने माझ्यासाठी उपवास केला. आणि तुला कुठलाही त्रास नसताना तू उपवास केला नव्हतास. आठवत आहे? रे देवा, कशाला करतात हा वटपौर्णिमेचा उपास? भूक लागली, मला काय करू कळत नाहीये. आणि का करायचा हा वटपौर्णिमेचा उपास? या ध्यानासाठी? हा सागर ना मला याच जन्मात नकोसा झालाय, आणि म्हणे ह्याच्यासाठी 7 जन्माचा उपास. मूर्खपणा आहे सगळा. काय करू, मी इथे जेवली नाही ना, ह्याची कोणाला म्हणून काळजी नाहीये. मला भूक कंट्रोल होत नाहीये. फरसाण खाल्ला तर कोणाला कळणार आहे का? जाऊ दे, खातेच. चिवडा तर चिवडा. अरे बघ ना, मला कळतच नाहीये हा उपास वगैरे का करतात लोक. ऍसिडिटी, माझं डोकं दुखतंय. हो माहितीये मला, म्हणूनच तुझ्यासाठी जेवण घेऊन आलोय. जेवण? अरे पेडायस का तू? अरे सासूबाईंना कळलं ना तर तुला माहिती ना काय होईल. कोणाला काहीही कळणार नाहीये. माझं हे जेवणाचं ताट तू खाऊन घे. नाही नाही, पण तुझं काय? खाईन ग काहीतरी, तू सुरू तर कर. नाही नाही, तू तू भर, तू भर. तू पण ना सांगू झेपत नाही तर कशाला करतेस उपवास? सागर सॉरी, हा उपास तुटला. माझ्याच हातचं खाऊ मोडलंय ना उपवास. ठीक आहे, मी कोणालाच काहीही सांगणार नाहीये. हा पण तुला एक प्रॉमिस करावं लागेल, झेपत नाही ते उपवास धरायचे नाहीत. प्रॉमिस? सावनी खरंच मूर्ख होतो मी. मूर्खासारखं तुझ्या प्रेमात अखंड बुडालो होतो. काय योग्य काय अयोग्य काहीच कळत नव्हतं. तुझ्यात मी माझं प्रेम शोधत होतो. मला हवा हवासा वाटणारा सहवास शोधत होतो, जो अर्थातच मला कधीच मिळाला नाही. मला वाटायला लागलं की प्रेम, आपुलकी, मैत्री या गोष्टी नशिबातच नाही आहेत माझ्या.